सत्तरींतले ते चलयेचेर हल्लो प्रकरण चड तापत आसा. त्या तरणाट्याक बेलाचेर सोडिल्ल्यान केरीच्या लोकांनी वाळपयच्या पुलीस स्थानकार परतून धडक दिली. ह्या कागाळीचेर तपास खंय मेरेन पावला हाची जाप पीआयक विचारली. पीआय कडेन ते चलयेक ह्यान फुडें पुलीस संरक्षण दिवचें अशी मागणी केरीच्या थळाव्यांनी केली. हे बाबतींत आमी मुख्यमंत्री तशेंच थळाव्या आमदारांक निवेदन दितले अशी माहिती दशरथ मोरजकार हांणी दिली. मुख्यमंत्री किंवा आमचे स्थानिक आमदार असा किंवा पोलीस ज्येष्ठ असा त्यांच्याकडे आम्ही हे संबंधी निवेदन दिले आणि वेगळ्या माध्यमातून आम्ही निवेदन दिले की हंगाच्या आमच्या लोकांक प्रोटेक्शन मेळपाक जाय आणि बायलेचे बायलांचे की चेडवांचे जो अत्याचार जाता त्यांचा सामान्य सांभाळले वयता ते तसे जावपाक जायना आणि प्रोटेक्शन मेळपाक जाय ते खंयची चेडवं असो आणि आमच्या चेडवांक प्रोटेक्शन मेळपाक जाय ते आम्ही सीएमाकडे आणि बाकी सगळ्या बेल आउट झाला म्हणून आमकां न्यूज मेळ्ळो आसा बेल आउटाचे जाल्ले आसा ते सेक्शन कमी आसल्या बेल आउट जाल्ले आसा पूण पीआयक आमी केन्ना हे विचारले बेल आउट जाल्यार पीआय म्हणपाक लागलो आमी केन्ना आपोवपाक शकता आनी इन्वेस्टिगेशन फूल चालू आसा तेन्ना एन्सर आमकां दिल्लो आसा. मी काल हांगासर येयले ती कंप्लेन सायबा कडेन मागीर ती ताका अरेस्ट करपाचें म्हणून रजिस्टर कंप्लेन करूं नासली म्हणून ताका लागून दिल्ल्यो आनी ते लोकपान दवरूं नासले म्हणून पोस्ट लोक सांगिल्ले आणि आम्ही येल्या नंतर सायबाक सांगल्या नंतर पी आय त्याच्यानंतर त्याला ती लोकपात घातलं त्याच्या पहिली तो मस्त बसलेला हांगासर एक विजिटर असतो तसं आणि आम्ही मागे त्याच्यानंतर ती कंप्लेन रजिस्टर केल्यानंतर आम्ही त्या भुरग्याक पळोवपाक सांगचे जेव्हा हॉस्पिटलात गेले साकडे जाल्यार जी मेडिकलान ताका मायनर इंजरी म्हणून जी हे दिल्या की ताचो रिपोर्ट दिला तो रिपोर्ट पळयल्यार आमकां ते सारको दिसना की थंयसर गेल्या त्या भुरग्याची परिस्थिती तशी ना ताका उठपाक बसपाक जायना ताका भरपूर दुखता आणि चार पांच कडेन ताका जखमी केल्या बद्दल ते डॉक्टरान रिपोर्ट दिला ते डॉक्टराचेर आमकां म्हाका तर सारको पूर्ण संशय दिसता की हे सारखे न्हू असं की सरकार त्यांच्या सुद्धा मानसिकेच्या दृष्टीन त्या भुरग्याचे अन्याय करचो न्हू की परत त्याची तपासणी करून व्यवस्थित जो पडटा तो आमकां जसो रिपोर्ट मेळटा ते पद्दतीन रिपोर्ट दिवचो कित्याक तर हांगासर पी आय कडेन येयल्या नंतर ते मायनर इंजुरी रिपोर्ट मेळ्ळ्या बरोबर ते म्हणटा की ताका त्या प्रमाणे जाय ते सेक्शन लावन ताका सजा करपाक मेळना तेन्ना फाल्यां तो अशी मायनर सजा दिवन आमकां ते भुरगो तो हांगासून बेल जावन सुट्टलो म्हणून आमी म्हणटा कितें की तो भुरगो सुटोंक जायना अशी आनी तो सुटल्या नंतर फाल्यां ते भुरगे जेन्ना डिस्चार्ज जातले तेन्ना खंय तरी ते कामाक वयता जावं भोंवतले तेन्ना त्या भुरग्याचे रिस्पॉन्सिबिलिटी घेवची कोणी तर सरकारान आनी त्या भुरग्याक प्रोटेक्शन दिवचें कित्याक ते भुरगे आपल्या पोटा खातीर कामाक वयता सेक्युरिटी गार्ड म्हणून आणि रातचे बिचेर ड्युटी करता आणि आपल्या घरा येता त्यांना वाटे बिटेक हे असले भुरगे जर रावून हल्लो परत केलो झाल्यावर ते सरकारान त्याची जबाबदारी रिस्पॉन्सिबिलिटी घेऊन फुडले किती ते करचे असे माझे दोन शब्द. ओके, तुम्ही प्रोटेक्शना संदर्भात ते चेडवाच्या प्रोटेक्शना संदर्भात तुम्ही साहेबाकडे उलयले त्यांनी किती इन्शुरन्स सायबर प्रोटेक्शनाबद्दल असे सांगले की तुमकां कोर्टासून प्रोटेक्शन मागचे पडटले आणि ते प्रोटेक्शन मागणार कोर्ट आमकां सांगतलो की तुम्ही पैसे किती तरी भरचे पडटले ते भरल्यान तर कोर्टान आमकां जर दिले तुमचं प्रोटेक्शन त्या भुरग्याक दिवचे जाल्यार ते त्याच्यानंतर ठरतले पण पहिले कोर्टान आमकां किती ते दिवचे पडटले म्हणतात. प्रायमा खातीर चलचित्र पत्रकार दिनेश करपे वाळपय.